박아보게 박이니 박오다리 박아마시옴 요니옴 팔스와 에 구부랴 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 낫박 낫박 샘프샘 샘프샘 हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ढोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपडी थापडी हा चित्रपट तुमच्या भेटीला येतो आणि यस, माझ्याबरोबर आता आहे श्रेयस आणि मुक्ता. कसे आहात तुम्ही दोघं? फर्स्ट क्लास, एकदम टकाटक. जबरदस्त ट्रेलर आहे आणि खरंच तुम्ही म्हटलं फॅमिली फिल्म आहे, तसंच तो ट्रेलर बघूनच वाटलं येस आपली फिल्म आहे. काय आपडी थापडी काय आहे मुळात? कारण हे नावच खूप युनिक आहे, नावावरनं काहीच कळत नाही आहे. आपडी थापडी बेसिकली आपण जसं कधी कधी म्हणतो ना की आपण काही प्लॅन्स बनवत असतो की आपण आता पुढे हे करणार तसं करणार वगैरे, पण लाईफ काहीतरी वेगळे प्लॅन्स बनवत असते. तो आपल्या आपडीला लाईफची एक थापडी वेगळी असते आणि ती जेव्हा पडते तेव्हा नक्की काय काय होतं. सो तशीच हे कुटुंब आहे छानसं आणि सखाराम पाटील त्या काय म्हणतात कुटुंबाचा वडील आपण म्हणू, अत्यंत कंजूस असा माणूस, पण स्वतःला खूप स्मार्ट समजणारा, स्मार्ट तसा आहे पण बरंच जुगाड करून गोष्टी करतो आणि प्रत्येक गोष्ट फुकट कशी मिळत आहे याच्यावर त्याचा फोकस असतो. आणि त्याच्या आयुष्यात त्याच्या प्लॅनिंगला चेंज करणारी एक घटना घडते आणि त्या घटनेला तो कसा सामोरा जातो आणि काय काय करायचा प्रयत्नामध्ये काय वेगळं वेगळं सगळं व्हायला लागतं. आणि मग एक पॉईंट येतो की जिकडे कुटुंब की त्याचा कंजूसपणा, ह्याच्यात त्याला निवडायचं आहे आणि तेव्हा तो काय निवडतो ही थोडक्यात गोष्ट. मुक्ता, काय अपडी तपडी तुझ्यासाठी? कारण ट्रेलर बघितलाय, वेगळी मुक्ता दिसतेय पुन्हा एकदा, तर अपडी तपडी तुझ्यासाठी. एक खूप मस्त फिल्म आहे, अत्यंत छान गुदगुल्या करत हसवणारी फिल्म आहे आणि त्यामुळे आम्हाला काम करायला सगळ्यांना मजा आली. एका कंजूस माणसाची गोष्ट आहे आणि त्यामध्ये जे काय काय होऊ शकतं ते सगळं या सिनेमात घडतं. श्रेयस आहे, संदीप आहे, मी आहे, आमची छोटी खुशी आहे आणि अनेक पात्र येऊन जातात आणि एका छान गावात छान घरात अत्यंत बजेटमध्ये केलेली अशी ही गोष्ट आहे. जेव्हा आमच्या निर्मात्यांनी बजेटचा विचार न करता केली आहे खरं तर, पण त्या कथानायकाचं मात्र बजेट ठरलेलं आहे की काय असायला पाहिजे, त्यामुळे भरपूर हसवणार आहे. मला फिल्म शूट करतानाही मी काही काही सीन टेकमध्ये आम्ही थांबवलं होतं स्वतःला की आता हसायचं नाही आणि ते कट झाल्या झाल्या मोठा लाफ्टर आलाय असे काही सीन आहेत की ज्याला सीन ऐकायला आवडेल मला एखादी गंमत अशी. कारण काय त्या त्यावेळेचे धुम्माल काय होते सीन आम्हाला दाखवायला आवडेल खरं तर, पण असे खरंच सीन आहेत. विशेषतः श्रेयस आणि संदीप अशी एक वेगळीच जोडी, अनोखी जोडी या सिनेमाने आपल्याला मराठी चित्रपटाला बहाल केली असं मी म्हणेन. कारण त्या दोघांनी इतका दंग केला आहे फिल्ममध्ये, माय गॉड. आणि श्रेयसला सुद्धा अशा इतक्या अतरंगी भूमिकेत आणि खरंच सर्व रंग सर्व चवी दिसतील अशा प्रकारचा श्रेयस यामध्ये आहे. एक सिक्वेन्स ज्यात मी नाही आहे पण मी तो फिल्म त्याचे मी शूटपासून त्याच्याविषयी खूप ऐकलं की तो सिक्वेन्स तुम्ही बघा असतो असा झाला आहे तसा झाला आहे. त्यातला एक छोटासा पार्ट ट्रेलरमध्ये शेवटी दिसतो की श्रेयस आणि आमचा ऋतुराज आणि संदीप असे तिघंजण असे दिसतात आणि तो जो एंड कट आहे वेळी खदा 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 हसत होते मी. आणि त्यामुळे मजा आहे फिल्म आणि जसं आम्ही म्हणतोय की फॅमिलीची फिल्म आहे, फॅमिली बरोबर बघा, तर खरंच एका छान कुटुंबाची छान कुटुंबांनी बघावी अशी गोष्ट आहे. किती छान. पण श्रेयस मला सांग ना, मुक्ता संदीप सगळ्यांबरोबरच तू पहिल्यांदा काम करतोस एक छत्र, तर कसं कसं सेटवरचं वातावरण कसं होतं आणि या दोघांबरोबरचं काम करण्याचं? नाही, सेटवरती वातावरण तर म्हणजे उत्तमच होतं, प्रश्नच नाही. कारण एकदा आम्ही गुहागरला शूट करत होतो, जिथे करत होतो ते घर इतकं छान असं टुमदार ज्याला आपण म्हणतो ना, छोटंसं छानसं असं घर होतं. सो ते लोकेशनच तुम्हाला एक चांगल्या मूडमध्ये सेट करतं. मुक्ताबरोबर काम करायची खूप वर्षांपासूनची माझी इच्छा होती. आम्ही कधीच समाव इतकी वर्ष एकत्र म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आहोत पण एकत्र काम करू शकलो नव्हतो. एका फिल्ममध्ये एक गेस्ट अपिअरन्स केला होता मी, ज्यात लिटरली एक दीड तासाचं आमचं काम होतं, ज्यात मी शेवटी येतो तिला फक्त आम्ही बोलतो की चला निघायचं का, एवढं बोलतो आणि निघतो, एवढंच होतं. आणि मी म्हणालो होतो अरे एवढंच आहे पण फिल्म आपण कधी करणार कधी करणार. सो फायनली ही जेव्हा फिल्मची गोष्ट ऐकवली आणि आनंद मला म्हणाला की मुक्ता बर्वेंना ऐकवली आहे गोष्ट, म्हटलं फॅन्टॅस्टिक, जर का ती हो म्हणाली ती इट विल बी अ ग्रेट चॉईस. आणि जेव्हा काम केलं तेव्हा म्हणजे खऱ्या अर्थानं आता ती बसली आहे म्हणून नाही, पण मुक्ता एवढी ग्रेट का आहे आणि तिचं काम लोकांना एवढं का आवडतं आणि तिच्याशी लोक एवढे रिलेट का करतात की तिच्यापासनं इन्स्पायर का होतात
हे जेव्हा फर्स्ट हँड तुम्ही काम करताना एक्सपिरियन्स करताना, सो एक सीन केला आहे मुक्ताने विच इज ब्रिलियंट, तो वन शॉट आहे आणि म्हणजे ती मला खूप झापते आहे त्या सीनमध्ये आणि खूप बोलते आहे ती, आणि ज्या पद्धतीने तिने परफॉर्म केला की तो म्हणजे ॲक्च्युली सीन जेव्हा झाला, जेव्हा तो कटेड बोलला, तर सगळ्यात आधी मीच ओके असं बोललो, ओके दिस इज ब्रिलियंट, पण नंतर मी त्याला बोललो सॉरी सॉरी सॉरी, यू नो यू टेक अ कॉल, बट दिस वॉज फॅन्टॅस्टिक. सो आय थिंक आय हॅड अ ग्रेट टाईम. संदीपचं असं आहे की मी आम्ही जेव्हा 9 रसासाठी काही नाटकं शूट करत होतो तेव्हा एका नाटकात संदीप होता आणि त्याचं काम अर्थात बघितलं आणि मी वेडाच झालो होतो. सो जेव्हा दामूचा विषय झाला तेव्हा मी आनंदला बोललो की एक संदीप है, तू उसको मिल ले, वो मस्त है, आणि तो भेटला, अर्थात यु नो दोघांची गट्टी जमली आणि संदीप आला. सो जेव्हा मला वाटतं की ॲक्टर्स एकत्र येऊन, असे ताकदीचे ॲक्टर्स, नंदू आहे, नवीन प्रभाकर आहे, यु नो हे सगळे एकत्र येऊन जेव्हा काहीतरी बनवायचा प्रयत्न करतात, तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला ॲज अन ॲक्टर तुम्हाला खूप मजा येते, की एवढं व्हॅल्यू ॲडिशन होत असतं ना की यू एन्जॉय युअर वर्क, अँड आय थिंक दॅट इज एक्झॅक्टली वॉट हॅपन. म्हणजे आय रिमेंबर ऑनलाईन नरेशन केलं होतं मला आनंदनी कोविडच्या काळामध्ये, आणि मी तेव्हा पण म्हणजे ऑनलाईन पण ऐकता ऐकता मी हसून हसून पडत होतो काही गोष्टींवर आणि ज्या पद्धतीने तो सांगत होता. सो जेव्हा हे सगळे आले एकत्र आणि हे त्यांच्या त्यांच्या परीने व्हॅल्यू ॲड करायला लागले, तेव्हा मग एक वेगळीच गंमत तयार झाली. मुक्ता अजिबात कंजूसपणा न करता श्रेयसने कौतुक केलंय त्याचं. काय सांगशील तू श्रेयसबद्दल काय, किंवा एकूणच शूटिंगचं सगळं? नाही, अप्रतिम को ॲक्टर आणि ॲक्टर तो उत्तम आहे असे आपल्याला माहिती आहे, पण चांगला को ॲक्टर असणं ही वेगळी क्वालिटी आहे जी ॲक्टर ॲक्टरला कळू शकेल. इतका मोकळेपणा, कॉम्प्लिमेंट देतानाही घेतानाही सजेशन देतानाही घेतानाही, तेव्हा तुम्हाला एक तुम्ही रिलॅक्स होता, जे आमच्या सेटवर खूप प्रेमाने चालायचं, एकमेकांचं कौतुक करणं हो, पण काही सूचना असतील, सजेशन्स असतील, असं करू का नको का, हेही आम्ही एकमेकांना फार मोकळेपणाने विचारू शकलो आणि त्यामुळे फायनल प्रॉडक्ट खूप चांगलं होतं, जे की अगदी आमच्या दिग्दर्शकापासून होतं की कसं वाटतं आहे, काय होतं आहे, हे चांगलं वाटतं आहे का नाही का. तर जसं श्रेयस अगदी म्हणाला की गोष्ट ऐकण्यापासून, म्हणजे त्या आनंदी जेव्हा गोष्ट ऐकवली तेव्हापासून त्यांनी जो त्या गोष्टीचा जो फील दिला होता की अशी गोष्ट असणार आहे, हे अशी पात्र असणार आहेत, असं गाव असणार आहे, आणि मला लोकांना असं सांगायचं आहे, असं काहीतरी द्यायचं आहे, ते अगदी खरं उतरलं. अगदी त्याची गाणी असतील, त्याचं सिनेमॅटोग्राफी असेल, टेकिंग असेल, सीन लिहिलेले असतील, फार फार मजा आली. आणि काही काही सीन तर ज्या पद्धतीने काही वन शॉट केले त्यांनी, जो तारेवरची कसरत होती तो जेव्हा शॉट बघतील सगळी मंडळी तेव्हा कळेल, पण त्याच्यासाठी ट्यून असणं तुम्ही एकमेकांचे फार गरजेचं आहे. आणि ती देवाणघेवाण करताना आम्हाला धमाल आली. आणि मी मगाशी सांगितलं तेच की श्रेयस आणि संदीप, मगाशी मी गंमत करत होते पण खरंच सांगते, काय पद्धतीने त्यांनी एकमेकांबरोबर काय काम केलं आणि ज्यातनं जे आलं आहे बाहेर ते बघताना मला जाम मजा आली. म्हणजे मी फिल्म बघितल्यावर आनंदला म्हटलं आमच्या डिरेक्टरला की सिनेमांची सिरीज होऊ शकते अशी, वेगवेगळे सिनेमे, वेगळ्या गोष्टी तू या दोघांबरोबर सांगू शकशील, इतकी गोड मित्रांची जोडी मिळाली. आणि मग श्रेयसला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपण आत्तापर्यंत बघितलं आहे, पण ह्यातला काहीतरी वेगळाच तो पाटील जो आहे, सखाराम पाटील, तो वेगळा उतरवला आहे त्यांनी. आणि एकमेकांच्या खोड्या काढत आणि शेंड्या खेचत एकमेकांचं काम केलेलं आहे, त्यामुळे या दोघांविषयी आणि दोघांबद्दल मला जे वाटतं ते अपरंपार प्रेम आहे आणि आदर आहे को ॲक्टर्स म्हणून. मजा आली मला काम करता. हे सगळं संदीप का असं तू येऊन ऐकतोय संदीप? बघ ना तू ते ध्यान बघ, ये बेटा ये, सुंदर आहे ते ध्यान. काय सांगू आपडी तापडीबद्दल, तुम्ही सिनेमा बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा दामू, मी जे आता हा जो रुमाल बांधलेला आहे तो बागायतदार रुमाल आहे आणि तो म्हणजे मालक आदवा तदवा बोलतात तर ते सगळं बोलणं जे आहे ते फिल्टर्ड होऊन कानात जावं म्हणून हा रुमाल मी बांधलेला आहे. वहिनीसुद्धा मला खूप बोलतात, मऊसुद्धा खूप बोलते, दामूला सगळेजण बोलतात. दामूकडे पैसे नाही आहेत, दामूनी चहा पिलेला नाही, तरीही मालकावर अतिशय प्रेम आहे. त्याला गोड चहा प्यायचा आहे, तो मिळत नाही आहे तो, आणि तो स्वतः गोड, अत्यंत गोड माणूस आहे. आणि हे झालं दामूबद्दल. आता संदीप पाठक म्हणून श्रेयस आहे, मुक्ता आहे, नंदू माधव आहेत, नवीन प्रभाकर आहे, खुशी आहे, संदीप पाठक आहे आणि त्यांच्या आणि संदीप पाठक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांना आकर्षण काय की श्रेयसनी मुक्तानी संदीप पाठकबरोबर स्क्रीन शेअर केली.
ती फ्रेम काय असेल जेव्हा स्क्रीनवर संदीप सोबत हे येतील, म्हणजे तेव्हा मला असं वाटतं की कणपटी ती होईल, बजर होईल. आणि मला असं वाटतं की एक वेगळ्या हिरोइझम जो आहे तो संदीप पाठक आणतो आहे की काय, लोकांचे दात घशात घालण्यासाठी तो येतो आहे, दामूसाठी तो दामू घेऊन येतो आहे आणि तो एंटरटेन करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं आकर्षण तेच असणार आहे, तिकीट खिडकीवर गर्दी होणार आहे की संदीप पाठक सोबत एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसनी यांना संधी दिली गेली. कसं वाटतंय तुला, इंटरव्ह्यू किती वेळा होता, त्यात हे काय घडलं, अख्खा सिनेमा कसा गेला असेल? मला कळलं की अल्ट्रा आहे, मी म्हणलो नो अल्टरनेटिव्ह. पण फक्त मला आता हे बघून असं वाटतं की कोकणात शूटिंग एक धम्माल आहेच, पण संदीप पाटील म्हटलं सेटवर एक योगी धम्माल असेल ना शूटच्या दरम्यान. फिरला कळलं का तुला, त्या अनुषंगाने प्रश्न यायला लागले, संदीप पाठक म्हटल्यावर हे झालं असेल, संदीप काय करायचं या माणसाचं, अख्खा सिनेमा असा त्यांनी फिरवलाय जवळपास. पण धमाल नाही खरंच, आत्ता आपण जितके हसतोय ना त्याच्यापेक्षा काही पण जास्त सिनेमा बघताना आपल्याला हसायला येईल. काही गोष्टी काही वेळेला डोळे पाणावतील. एक चांगली गोष्ट, चांगलं कुटुंब, चांगली माणसं, आवडतं आपल्याला छान काहीतरी घडलेलं बघायला. आणि त्यातनं कंजूसपणाचा एक उच्चांक गाठलेला आहे. असं एरवी कंजूस नाही आहे ना जेवढं त्या ह्याच्यामध्ये, मग तसं काही आजपर्यंत काही श्रेयस कंजूस नसल्याचे काही उदाहरणं देऊ शकतो? सगळीच तो नाही आहे कंजूस. कंजूस नसल्याची काही उदाहरणं नाही, नाही आहे कंजूस. तो स्वतःविषयी वेगळं बोलतो. ते मी आत्ताच म्हणालो की माझ्या मुलीचा जन्म झाल्यापासून मी पण थोडासा सखाराम पाटीलसारखा झालो आहे, की कारण हळूहळू त्या डिमांड्स आता वाढायला लागल्यात ना, की डॅडा हे पाहिजे ते पाहिजे, मग मी जरा थोड्या काही चार गोष्टी सांभाळतो. क्या बात आहे. पण मला तुम्हाला दोघांना विचारायचं की तुमच्या दोघांची फिल्ममधली आपडी थपडी मुमेंट कोणती आहे, की यार ही बेस्ट मुमेंट आहे, आपडी तपडी म्हटलं की मला तो सीन आठवतो किंवा ते आठवतं. मला असं वाटतं मुक्ताचा तो जो सीन आहे तो ॲज अन ॲक्टर इट इज वन ऑफ द बेस्ट दॅट आय हॅव सीन समबडी परफॉर्म. कारण म्हणजे इट्स अ ट्रीट यु नो, जेव्हा तुम्हाला एक चांगला ॲक्टर समोर दिसतो आणि तो अशा पद्धतीने एवढा मोठा सिक्वेन्स वन शॉट आणि त्याच्यामधले व्हेरिएशन्स, त्याच्यामधली क्लॅरिटी, त्याच्यामधलं माइंडसेट, जे काय सगळं यु नो ते सगळं व्यवस्थित सांभाळून ते परफॉर्म करणं, आय थिंक इट्स अ ट्रीट टू वॉच. इट्स लाईक कधी कधी आपण इंटरव्ह्यूज बघतो ना क्रिकेटर्सचे, की जेव्हा सेहवाग असं म्हणतो की जेव्हा सचिन पाजी समोर बॅटिंग करतात तेव्हा म्हणजे ती पर्वणीच आहे ना एक, तर आय थिंक इट्स लाईक दॅट. सो फॉर मी दॅट इज द मोमेंट. आपडी थापडी बघताना दोन वेळा मला ॲक्टर म्हणून हे झालं की बाप रे. त्यातला एक सीन जो मी मगाशी वर्णन केला, जो त्यात म्हणजे तो वर्करणी कळणार नाही की त्यात काय काय घडलं आहे, पण तो अख्खा सीन असा आहे की श्रेयस पूर्ण वेळ तुमच्याकडे बघतो आणि मागे तीन ॲक्ट्रेसशी इंटरॅक्ट करतो आहे, आणि त्यातल्या काही काही बारीक जागा आहेत. तो त्याचे त्याने चार वगैरे टेक केले, पहिल्या टेकपासून त्याची कन्सिस्टन्सी बघण्यासारखी होती आणि कमाल सीन येतो. म्हणजे मी कॉन्सेप्टपासून परफॉर्मन्सपर्यंत सगळ्याच्या प्रेमात आहे त्या सीनच्या. आणि दुसरा एक नंदू दादाचा सीन आहे, तो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तो जवळपास त्या सीनमध्ये एकटाच आहे त्या सिक्वेन्समध्ये, आणि त्यात ते माझे डोळे इमोशनल होऊन पाणावले, एकदम हळवी झाले मी की आई ग काय सीन केला. तर या दोन मोमेंट्स माझ्यासाठी हायलाईट आहेत आपडी तापडीच्या. काय आहे, किती मजा आहे ही, काय आहे असं होतं ना. कारण ते प्रिसिजन खूप महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्हाला मागचा ॲक्टर दिसत नाही आहे आणि अज्युम करायचं की तुम्हाला दिसतो आहे आणि तुम्ही इंटरॅक्ट करताय. ते टायमिंग त्याची काय म्हणू, पण त्या वेळेस ते घडणं, सुचणं, त्यातनं त्याचा स्वभाव कंजूस माणसाचा, त्यामुळे त्यात घेतलेल्या काही ॲडिशन्स अशक्य. मी लोळत होतो तो सीन बघताना की काय झालं आहे ते तुम्ही बघा, ते कळेल तुम्हाला मी कुठच्या सीनविषयी बोलते. पण मजा माझ्यासाठी त्या दोन फार महत्त्वाच्या मोमेंट्स आहेत. आता एक थोडासा वेगळा प्रश्न, चित्रपटाच्या व्यतिरिक्त पुन्हा एकदा सिरियल सुरू झाली आहे यश आणि नेहा भेटील आले. मग तर तू बघितलीस का सिरियल आणि यशबद्दल काय म्हणणं किंवा सिरियलबद्दलच? काय नाही, मी आवडतोच ना तो सगळ्यांना, त्यामुळे. पण मला कौतुकाचं वाटतं की टेलिव्हिजनवर असं खूप कमी वेळेला अशा पद्धतीने प्रेक्षकांच्या प्रेमामुळे पुन्हा शो सुरू केला जातो. म्हणजे अक्षरशः आम्ही मागच्या स्क्रीनिंगच्या वेळेस भेटलो तेव्हा तर म्हटलं आता शेवटचे काही दिवस आहेत शूटचे, आणि आम्ही यार परत सुरू झालं शो हो आहे जा. म्हणजे आवडतो आहे लोकांना आणि त्यात
ती लोकप्रियता जी असते ती वेगळी असते जेव्हा तुम्ही लोकांच्या मनामनात पोचता, घराघरात नाही, आणि ते स्थान मिळवणं आणि त्यातसुद्धा मराठी माणसांच्या मनात ते स्थान वेगळ्या पद्धतीने मिळवलं जातं. आपण घरचे मेंबर्स होतो त्यामुळे ते प्रेम मला वाटतं आबाळमायापासून त्याच्या पाठीशी ते प्रेम आहेच. त्यांनी वेगळ्या भाषांमध्ये काम केलं तरी सुद्धा मराठी प्रेक्षकांचं प्रेम पूर्ण वेळ त्याच्याबरोबर आहे आणि त्याचं मला कौतुक वाटतं. नाही नाही प्रश्नच नाही, म्हणजे प्रेक्षकांचे जितके आभार मानावे तितके कमी आहे. आणि जसं आता मुक्ता म्हणाली की प्रेक्षकांच्या फक्त घराघरात नाही तर मनामनात जाणं हे प्रत्येक ॲक्टरचं स्वप्न असतं, आणि अशा पद्धतीचा जेव्हा रिस्पॉन्स येतो की नाही नाही आम्हाला हे अजून बघायचं आहे, अजून पाहिजे, त्याच्याहून मोठं अवॉर्ड तुमच्यासाठी दुसरं काही असू शकत नाही. सो आम्हालाही जेव्हा हे सगळं कळलं की असं होतं आहे तेव्हा खूप मजा वाटली. कारण जेव्हा बंद होत होते तेव्हा मी जसं मागेही म्हणालो की वाईट वाटण्यापेक्षा आम्हाला शॉकच जास्त होतं की अरे असं काय झालं, म्हणजे आत्ता तर आवडत होती लोकांना मालिका. पण चॅनलचंही कौतुक की त्यांनीसुद्धा ते डिसिजन, म्हणजे प्रेक्षकांनी जो त्यांना सजेस्ट केलं होतं ते ऐकून त्यांनी परत सुरू करायचं ठरवलं. हो हो हो. सो वी आर ऑल्सो व्हेरी हॅपी. आणि यश, नेहा आमची, परी आणि सगळीच पात्र मला वाटतं ही लोकांनी त्यांची आपलीशी करून घेतली आहेत. सो जसे ते आमच्या कुटुंबाचा भाग आहे तसं आम्ही इनफॅक्ट त्यांच्या कुटुंबाचा एक खूप मोठा भाग झालो आहे आता, आणि त्यातच खरंच खूप आनंद आहे. एक तर जाता जाता प्रेक्षकांना आपली थपडीबद्दल सांगाच, पण मला वाटतं आपली थपडीचं गाणं होऊन जातं एक दोन वेळी. मुक्ता खूप छान गाते. हो हो अगदी, माझ्या माझ्या मी अदरवाईज जेव्हा ऍक्टिंग करत नाही तेव्हा माझ्या मैफिलीच असतात. दिवाळी पहाट पण माझ्या असणार आहे, काही प्रश्नच येत नाही, सगळ्यांनाच माहितीये. खर तर माझ्या गाण्याचेच खरे फॅन आहेत. ती तोंडावर बोलते अरे खोट, म्हणजे माझा बोलायचा आवाज ऐकलं तरी कळतं की मी गाऊ नाही शकत. आणि जर प्रमोट करायचे असेल आणि गाणं आवडावं असं वाटत असेल तर मी न गायलेलं बरं असं मला वाटतं. दोन सुंदर गाणी आहेत आमच्या फिल्ममध्ये, श्रेयस गाऊ शकतो गायचं असेल तर, मी नक्की गाणार नाही आहे. आणि 5 ऑक्टोबरला आमची फिल्म येते. आत्ता इंटरव्ह्यू मी जसा घेतला त्या इंटरव्ह्यूमध्ये जे जे काय घडलं, जितक्या आनंदाच्या आणि हसण्याच्या मोमेंट्स आल्या त्याच्या काहीपट जास्त सिनेमात तुम्हाला हसायला मिळेल. छान वेळ तुमचा त्या सिनेमाबरोबर त्या पात्रांबरोबर जाईल. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून दसरा आहे, नवरात्र संपते आणि छान फेस्टिव्ह दिवशी सिनेमा येतोय, तर थिएटरमध्ये जाऊन सिनेमा नक्की बघा. तुम्हाला तर माहिती आहे थिएटरमध्ये का बघायचं आणि तुम्ही थिएटरमध्ये बघतायची खात्री, पण मोठ्या स्क्रीनवर अनुभव घ्यावा असा सुंदर सिनेमा झाला आहे. आमचा आनंद करीर त्याची पहिली फिल्म आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की आनंद करीर मुळात पंजाबी कुटुंबातला मुलगा आणि श्रीरामपूरमध्ये वाढलेला, आणि त्यांनी हे ठरवलं होतं की मी मोठी फिल्म जेव्हा जो ॲडव्हर्टायझिंगमधला मुलगा तर मी मोठी फिल्म पहिली जेव्हा करेन ती माझी मराठीतली असेल आणि ही त्याची पहिली फिल्म आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघा आणि ओव्हर टू श्रेयस, कारण तो आता गाईल. आपडी थापडी जोडी आपली तुझी माझी दोस्ती, गुळाची पापडी आपडी थापडी जोडी आपली तुझी माझी दोस्ती, गुळाची पापडी. मदतीची हाक घातलीस तुम्हाला? नाही नाही नाही, बाहेर झुकेगा नाही झाला, झुकेगा नाही. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.